विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा. इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण आता गणपती बसत आहेत ना, त्यानिमित्तानं आपण निबंधमाला चालू करतोय आणि पहिलाच निबंध आपण गणेश चतुर्थीवर करत आहोत. रेडी ना सगळेजण? आता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलवर आपण नवीन उपक्रम करतोय, तो म्हणजे मराठीचे निबंध. चला, आजचा पहिला निबंध आहे गणेश चतुर्थी. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. या दिवशी जिकडे तिकडे गणेशाची मूर्ती आणण्याची धमाल उडालेली असते. गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणून सजवलेल्या मखरात बसवतात, त्याची यथासांग पूजा करतात, भक्तिभावाने गणपतीला दुर्वा वाहतात व मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून गणेशोत्सव उत्सवास सुरुवात होते. हा गणेशोत्सव मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे. गणपती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दैवत आहे. संकटाचा नाश करणारे, सुख देणारे महान दैवत आहे. गणपती ही विद्येची देवता आहे, म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व आदराने आनंदाने गणपतीची पूजा करतात. घरोघरी गणपतीची आरती होते. काही लोक गणपतीचे विसर्जन 1.5 दिवसाने, काही गौरीबरोबर 5 दिवसांनी, तर काही 7 दिवसांनी करतात. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. कसा वाटला विद्यार्थ्यांनो छोटासा पण महत्त्वपूर्ण असा निबंध? आजपासून आपण अनेक निबंध आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहोत. मग चला तर पटापट इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही. ओके, चला तर मग पुन्हा एकदा भेटूया पुढच्या अशाच एका निबंधासह. धन्यवाद. tonight, tonight.